येशू ह्या गोष्टी बोलला आणि तेथून निघून जाऊन त्यांच्यापासून गुप्त राहिला. त्याने त्यांच्यासमोर इतकी अद्भुते केली असतानाही त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, अशासाठी की यशया संदेष्ट्याची भविष्यवाणी पूर्ण व्हावी. प्रभू, आम्ही सांगितलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला? परमेश्वराचा भूज कोणाला प्रकट झाला? यामुळे त्यांना विश्वास ठेवता आला नाही, कारण यशया आणखी म्हणाला, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतकरणाने समजू नये, वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये म्हणून देवाने त्यांचे डोळे आंधळे केले आणि त्यांचे हृदय कठीण केले आहे. यशयाने येशूचं गौरव पाहिलं म्हणून तो त्याच्याविषयी बोलला. असं असतानाही अधिकाऱ्यांतल्या पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, पण आपण सभा बहिष्कृत होऊ नये म्हणून परुषांमुळे ते तसं कबूल करत नव्हते. त्यांना देवाकडच्या गौरवापेक्षा मानवाकडचे गौरव अधिक प्रिय होते. तेव्हा येशू मोठ्याने म्हणाला, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावरच नव्हे तर ज्याने मला पाठवलंय त्याच्यावर विश्वास ठेवतो. जो मला पाहतो तो ज्याने मला पाठवले त्याला पाहतो. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे. जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती पाळत नाही त्याचा न्याय मी करत नाही, कारण मी जगाचा न्याय करायला नव्हे तर तारण करायला आलो आहे. जो मला नाकारतो आणि माझ्या वचनांचा स्वीकार करत नाही त्याचा न्याय करणारा कोणी आहे? जे वचन मी बोललो तेच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करील. कारण मी माझ्या मनाचं बोललो नाही तर मी काय सांगावे आणि काय बोलावे याविषयी ज्या पित्याने मला पाठवलं त्याने मला आज्ञा दिली आहे. त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे हे मला ठाऊक आहे. म्हणून मी जे काही बोलतो ते पित्याच्या आज्ञेप्रमाणे बोलतो.